जय महाराष्ट्र, माझं नाव रवींद्र चव्हाण. मी दुपारी 2:45 दरम्यान पेट्रोलपंप, भारत पेट्रोलपंप, ओल्ड पेट्रोलपंप जो आहे 30 पार्कच्या समोर, तिथं आम्ही पेट्रोल भरायला आलो. 110 मी पेट्रोल टाकला आणि पेट्रोल टाकून मी जसं मॅक्सेस मॉल क्रॉस केला माझी गाडी बंद पडली. तिकडे मी मॅकॅनिककडे गेलो आणि मॅकॅनिकला बोललो, मग बघ गाडी बंद पडली माझी. त्यांनी पूर्ण गाडीचं पेट्रोल काढला, कार्बोरेटर साफ केला, त्यातून पूर्ण पाणी आढळलं. मी इकडच्या मॅनेजरला कॉल केला आणि विचारलं की साहेब असं असं माझं आहे. ते काय बोलतात की तुम्ही इकडे या तर मी बघतो. याचा अर्थ काय, आम्ही म्हणजे पेट्रोलचा भरोसा टाकतो पेट्रोलपंपच्या कंपनीने. आमच्याकडनं आकारलेलं जे भाव असतो सगळं टॅक्सेस वगैरे ॲड करून ते आमच्याकडनं आकारतात पैसे. याचा अर्थ आम्ही मूर्ख आहोत का, टॅक्स वगैरे भरून सुद्धा पेट्रोल भरतो आम्ही. काहीतरी याच्यावरती इलाज झाला पाहिजे. पोलीस कर्मचारी इथं आले आता, बघूया काय ते पर्याय. जय हिंद, जय महाराष्ट्र. पानी फर्स्ट कस्टमर मैं हूँ यहाँ का. और यहाँ पे आके मैंने पेट्रोल बोला, मैंने यहाँ पे आके बोला तो क्या बोला कि आप ये रिप्लाई के तुम ही पुट द स्पीड पेट्रोल ओवर हियर. व्हाई यू हैव टू पुट द स्पीड पेट्रोल ओवर हियर एंड आफ्टर दैट यू कैन सी द फुल वाटर इज देयर. आप देख सकते हैं सब पूरा पानी है. और इनने मुझे क्या बोला, पेट्रोल भरा ही है, पैसा दे के रहिए, मैं बाद में देखता हूँ आगे का. बाद में 2-4 जन सब खड़े हो गए. आप देख सकते हो सर, अंतर साहब कंप्लेन करने के बाद मैं उधर ही खड़ी हूँ तो भी वो मेरे टैंक में डाल रहे हैं. इनका भी पेट्रोल उत्तर साहेब चुकीच मान्य करायला तयार नाही. काय बोलू शकतो आम्ही, 2 मिनिटं मी काय, अरे आम्ही काय बोललो नाही, पण आम्ही काय म्हणतो. बरोबर आहे तुमचं म्हणणं, गाडी निघालो, दिसतोय गाडी, गाडी आगेले गाडी होत.